कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी शेतीच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर योग्य त्या तंत्राबरोबर योग्य असं यंत्र म्हणजेच अवजार असणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणूनच या वेगळ्या अशा विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ मंडळी देखील उपस्थित आहेत चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार नरेंद्र पाटील नमस्कार नमस्कार आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे थँक्यू मंडळी नरेंद्र पाटील यांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते विस्तार परिषदेचे सदस्य आहेत आणि तर एक प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांना मिळालेल्या पुरस्काराची यादी फार मोठी आहे पण त्यातील महत्वाचे पुरस्कार म्हणजे सह्याद्री कृषी पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला कृषी विभागातील आत्मा हा पुरस्कार चला तर मग आपण त्यांच्याकडून या वेगळ्या विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया सर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की चक्राकार पीक पद्धत म्हणजे नक्की काय नमस्कार मी चक्राकार पीक पद्धत म्हणजे असं सांगू इच्छितो की आपल्या शेतकऱ्याला दर दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्या शेतीमधून आपल्याला उत्पन्न कसं येईल आणि आपला चरितार्थ कशा चांगल्या पद्धतीने चालवता येईल यासाठी जी पीक पद्धती पेरतो कि त्याला आपण चक्रकार पीक पद्धत किंवा आंतरपीक पद्धत असे सुद्धा आपण म्हणतो मग ही जी पीक पद्धत आहे याचं जे नियोजन असतं ते नक्की कुठल्या प्रकाराने केलं जातं तर सुरुवातीला आमच्या शेतीमध्ये मी आम्ही तीन भाऊ आहेत आई वडील आहेत आमचं एकत्र कुटुंब पद्धत आहे आम्ही मे महिन्यामध्ये आमच्या शेतीमध्ये म्हणजे शेतीमध्ये आपल्याला ह्या वर्षाला जवळजवळ कोणती पिकं घ्यायची आहेत संदर्भात आम्ही नियोजन करतो आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेस आम्ही ते नियोजन करतो तर समजा मे महिन्यामध्ये कापूस लागवड होतो त्याच्यानंतर जूनमध्ये मृगबाग केडी लागवड होते त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये कांदा लागवड होतो त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरला कलिंगड किंवा खरबूज हे पीकसुद्धा लागवड करतो त्याच्यानंतर पुढे जून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मका असतो त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये कलिंगड पपई लागवड असते मध्ये सप्टेंबर ऑक्टोबरला कांदेबाग लागवड असते तर असं मार्च महिन्यापर्यंत किंवा जानेवारीमध्ये भाजीपाला पिकं का, कारली यासारखी पिकं आम्ही लागवड करतो जेणेकरून हे रोटेशन दर महिन्याला आपल्या कशा पद्धतीने चालेल म्हणजे आपल्याला उत्पन्न आपल्या कसं येईल या संदर्भात आम्ही सगळा विचार करतो आणि अशा पद्धतीने हे नियोजन करत असतो आम्ही म्हणजे खूपच छान युक्ती आहे कारण एकाच जमिनीमध्ये आपण इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिकं घेऊ शकतोय पण जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यासाठी नियोजन असणं खूप आवश्यक आहे पण पारंपरिक शेती करत असताना मग अचानक आपण चक्राकार पीक पद्धत करायची असं का बरं तुम्हाला वाटलं एक किस्सा सांगतो मॅडम म्हणजे आपण कसे वळलो तर या पद्धतीकडे आणि त्याचा बदल कसा झाला या संदर्भात सांगतो मी आमचं एक अवजार बँकेचं दुकान आहे माझं एक लहान शॉप त्या ठिकाणी शेतकरी संपर्कासाठी येतात आणि आमचं उत्पादक शेतकरी सुद्धा होता मी तर आमचा जो पपईचा व्यापारी होता तो आमच्या त्या अवजार बँकेच्या दुकानावर आला मग आम्ही एक पाच चार शेतकरी सहज बसलो होतो सकाळी आठ नऊ वाजेला मग शेतकरी म्हणायची माझी पपई अशी तो दुसरा म्हणायचा सा, माझं सांग म्हणजे एकमेकाचे तुलना करत होते तेव्हा अशी त्याने मोबाईल काढला आणि त्या मोबाईल मध्ये त्याने फोटो दाखवले ते पपई आम्ही बघूनच अगदी थक्क लागलो ते पपईची झाड वगैरे बघून आणि ते फोटो होते धुळे जिल्ह्यातील गावातले फोटो होते मग त्याने आम्हाला सांगितलं त्याच वेळेस आम्ही काय केलं तिथं आम्ही जाऊन आम्ही ते बघून आलो आणि तिथूनच मी होतो माझा भाऊ होता एक आमचे परिसरातील शेतकरी होतो आम्ही लागलीच गाडी करून त्या ठिकाणी त्याच दिवशी आम्ही ते, ते बघायला गेलो आणि तिथून ते बघून आलो आणि त्याच ठिकाणी ते आम्ही ठरवलं की आपल्याला या पद्धतीने सुरुवात करायची आणि पन्नास गुंठ्यावरती आम्ही सुरुवात केली पहिल्या वर्षी पन्नास गुंठ्यावर म्हणजे मल्चिंग पेपर कलिंगड आणि पपई तो फार्मूला आहे तर ती पन्नास गुंठ्यावर सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्या वर्षी थोडस आम्ही थोडं चुकलो त्याच्यात आमची रोप संख्या आम्हाला थोडं काही व्यवस्थित ठेवता आली नाही पण उत्पन्न एवढं पॉवरफुल आलं तर पन्नास गुंठ्यामध्ये ते टन उत्पादन आलेलं होतं त्यावेळेस मग ते बघितलं दुसऱ्या तीन शेतकऱ्यांनी मग दुसऱ्या वर्षी आम्ही तीन शेतकरी तयार झालो परत पपई कलिंगड हा फॉर्मुला तीन शेतकरी तयार झालो त्याच्यामध्ये आम्हाला तिघ शेतकऱ्यांना अक्षरशः असं उत्पादन आलं तर माझं एका हेक्टरला बहात्तर टन कलिंगड आलं एक एका फळाचं वजन पंधरा पंधरा किलो होत अरे वा ते बहात्तर टन कलिंगड सात रुपयाच्या सा भावाने दिला आम्ही तू सातू एकोणपन्नास पाच लाख रुपये जवळजवळ ते झाले आणि पपई ही आ, चार लाख छत्तीस हजाराला दिली आणि मला खर्च लागला होता तो अडीच लाख रुपये म्हणजे जवळजवळ मला पण नफा तुम्हाला प्राप्त झाला मग तेच असं पुढे संकल्पना शेतकऱ्यांनी बघितली दुसऱ्या वर्षी अक्षरशः खोटं वाटेल मॅडम दोनशे मलचिंगच्या रोलचे पैसे शेतकऱ्यांनी आमच्याकडे दिले की तुम्ही आमचं सुद्धा काम आम्हाला मदत करा आणि आम्ही त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली त्या वर्षी आमच्या गावात एका वेळेस आम्ही दोनशे मल्चिंगचे रोल आणले जवळजवळ पंधरा ते वीस हजार रोपांची बुक पपयाचे पैसे शेतकऱ्यांनी आमच्याकडे दिले म्हणजे विश्वास निर्माण झाला होता आणि जे होतं ते आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं बरोबर तर अशा पद्धतीने <laughs> हा बदल झाला आणि आज लोणी गावामध्ये कलिंगड पपई फार्मुला हा झाला आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली आणि एवढंच नाही तर आम्ही आता माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे <laughs> तर याच्यामध्ये आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा काही ग्रुप तयार केले तर <laughs> ते जवळजवळ जवड़ महाराष्ट्रातच एक झाली जबाबदारी आणि याच्यासाठी मला व्ही के जळगावचं मार्गदर्शन मिळालं के व्ही के पालचं मार्गदर्शन मिळालं आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सगळ्यांनी मदत केली पंडित खरडे साहेब आहेत किरण कोकाडीजी साहेब आहेत अच्छा आ, आपले कुलगुरू साहेब आहेत साहेब आहेत यांचं अगदी मोलाचं मार्गदर्शन मिळालं मला सुरुवातीपासून म्हणजे अगदी सुरुवात ज्यावेळी तुम्ही हे चक्राकार पीक पद्धत घेण्याची केली त्यावेळी सुरुवातीला भले काही चुका झाल्या असतील बरोबर पण त्या चुकांमधून तुम्ही शिकलात आणि नंतर मात्र अगदी यशाचे टप्पे आहेत ते तुम्ही पार करत गेलात पण मग तुमचं हे उदाहरण बघून आजूबाजूचे शेतकरी आहेत ते सुद्धा अगदी तयार झाले की लगेच आपण सुद्धा ही पद्धत अवलंबूया पण मग ही अशा प्रकारचं पीक घेत असताना नक्की कुठल्या प्रकारचं तंत्र आपण वापरलं पाहिजे यामध्ये आम्ही आमच्या शेतीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांनाही सांगतो मी माझ्या शेतीत नाही मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सुरुवातीला आपल्या शेतीमध्ये आपण ड्रिप सिंचन सूक्ष्म तुषार सिंचन त्याच्यानंतर मल्चिंग तंत्रज्ञान असेल त्याच्यानंतर क्रॉप कोर टेक्नॉलॉजी आहे तर ह्या सारख्या ज्या तंत्रज्ञान जर आपण अवलंब केलं तर पिकाचं उत्पादन खूप चांगलं येतं आणि ड्रिप सिस्टीमने पाणी सुद्धा मोजून मापून सुद्धा देता येतं आणि जर मल्चिंग तंत्रज्ञान असेल तर मल्चिंग तंत्रज्ञानने जवळजवळ पन्नास फायदे होतात शेतक म्हणजे पिकाला त्याच्यामध्ये पिकांच्या पांढऱ्या मुडा वाढतात ज्या सुरुवातीच्या काळाला रोपांवर थ्रीपचा अटॅक होतो तो कमी होतो पीक जवळजवळ आठ ते दहा दिवस आधी लवकर तयार होतं हे झालं आणि त्याच्यानंतर क्रॉप कोर टेक्नॉलॉजी युज केली आम्ही म्हणजे आमचे केविकेचे सायंटिस्ट होते डॉक्टर किरण जाधव म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सोलापूरला जा सोलापूरला मोहोड तालुका पापरी येथील कोर टेक्नॉलॉजी बघितली आणि मी ती सुरुवात पन्नास गुंठ्यावर केली तर त्या क्रॉप कोर टेक्नॉलॉजीचे सुद्धा फायदे खूप दिसले त्याच्या त्याबद्दल थोडस अजून विस्ताराने सांगाल का निश्चितच तर क्रॉप कोर टेक्नॉलॉजीचे फायदे असे दिसतात की त्याच्यावर फवारणीचा खर्च जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाचतो आपला आणि जेणेकरून एक प्रकारे आपलं जसं आपण झोपतो आणि आपल्याला मच्छर किंवा डास नये त्रास होऊ नये म्हणून तसे ते पिकांवर सुद्धा एक ते मच्छरदाणी सारखं ते क्रॉप कॉर टेक्नॉलॉजी आहे तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन झालं आणि पिकाचं उत्पादन काढण्यासाठी आपल्याला मदत झालेली वा खूपच छान माहिती अशी तुम्ही सांगितली जेणेकरून ह्या ज्या काही नवीन पद्धती आहेत ते आपले शेतकरी बंधू नक्कीच त्यांच्या शेतामध्ये याचा वापर पण ह्या जे चक्राकार पीक पद्धत आहे याच्याबरोबर तुम्ही मुख्य पिकाचं उत्पन्न सुद्धा घेत होतात का हो याच्याबरोबर चक्राकार पीक पद्धतीमध्ये कलिंगड आणि पपई हा मी सांगितलं असती तर त्या पद्धतीने जवळजवळ हे बदलत झालेलं आहे याच्यामध्ये परत कारली पिकं घेतलेली आम्ही उन्हाळ्यामध्ये तर त्याच्याला आम्ही ते बांबूचा आधार वगैरे देऊन तार हे करून तर त्या पद्धतीने सुद्धा आम्ही एक अशा पद्धती उत्पन्न परत मल्चिंग तंत्रज्ञानामध्ये भुईमुगाचं तंत्रज्ञान भुईमुग हा मल्चिंग म्हणजे मल्चिंग टाकून आम्ही लागवड केली तर याच्यासाठी मला केलने के सहकार्य केलं तेलबिया संशोधन केंद्र जळगाव असेल यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलं आणि मी एकरी तीस क्विंटल ओल्या भुईमुग शेंगाचं उत्पादन काढलेलं आहे सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती बरं म्हणजे अतिशय कमी पाणी या पिकासाठी बरोबर मी वापरले आणि त्याचा फायदा तर अगदी दुपटीपेक्षा सुद्धा जास्त बरोबर मग ह्याच प्रकारची पिकं घेत असताना सेंद्रिय शेतीबद्दल आपलं काय मत आहे सेंद्रिय शेतीबद्दल मी सांगू इच्छितो मी स्वतः पूर्णपणे मी सुरुवातीलाच सांगतो की मी सुरुवातीला सांगतो मी पूर्णपणे सेंद्रिय शेती करत नाही काही प्रमाणामध्ये सेंद्रिय काही प्रमाणामध्ये रासायनिक अशा पद्धतीने आम्ही शेती करतो पण मी आता सुरुवात मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे मी आता वळलेलो आहे आता मोसंबीची जवळजवळ मी लागवड करणार आहे तर ती पूर्ण सेंद्रिय पद्धतीने सुरुवात करणार आहे आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्याने दहा एकर जर जमीन असेल तर त्याने सुरुवात ही एका एकर पासनं केली पाहिजे कसं असतं जर शेतकऱ्याचं एका वर्षाचं उत्पन्न गेलं तर तो पुढचे दोन वर्ष त्याला समजत नाही बरोबर तर त्याच्यासाठी कुठलं का असे ना आणि सुरुवातीला हळूहळू त्या पद्धतीकडे वळलं पाहिजे आपण बरोबर आणि त्याच्यासाठी सेंद्रिय पद्धती जर म्हणजे फवारणीचा खर्च कमी जर असेल किंवा पिकांना रासायनिक खताचं कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण सेंद्रिय खतं वापरली पाहिजेत अच्छा आणि फवारणीच्या बाबतीत मी सांगतो की सुरुवातीला आपलं पीक लागवड करतो आपण त्यावेळेस येलो ट्रॅप आणि ते एक निळे ट्रॅप असतात ते अच्छा तर ते जर आपण लावले तर ते जे उडणारे कीटक असतात तर ते सुद्धा त्याला चिपकून जातात जोरजोड ते एकरी पन्नास ते साठ ट्रॅप आपण लावले पाहिजेत आणि एक परत रात्रीच्या वेळेस जे काही अटॅक करणारे कीटक असतात तर त्याच्यासाठी एक आमचे मित्र आहेत कांतीलाल पाटील म्हणून त्यांनी इको ट्रॅप तयार केलेला आहे मॅडम तर ते रात्री जे उडणारे कीटक असतील ना तर ते त्या ठिकाणी चिपकून जातात आणि त्या ठिकाणी त्या म्हणजे एवढे भरपूर कीटक चिटकलेले दिसतात तर ती म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पिकांवर फवारणी सुद्धा आपल्याला कमी करता येते म्हणजे त्याच्यातून आपल्याला फवारणीचा खर्च वाचवला म्हणजे खूपच छान तंत्र आहे की म्हणजे हो। रासायनिक फवारणी पिकांवरती होणार नाही परंतु जी कीटक आहेत त्यांना जर का आपण तेन, पिकांपासून दूर ठेवलं तर नक्कीच आपल्या पिकांचा बचाव होणार आहे उत्पन्न जास्त येणार आणि फार वेगवेगळ्या पद्धती तुम्ही आम्हाला सांगताय पण हे जे ट्रॅप आहे ते शेतामध्ये नक्की कुठल्या प्रकाराने लावले जातात ते ट्रॅप जवळजवळ दोड़ पिकांच्या जवळ लावावेत <laughs> म्हणजे जेणेकरून पीक ज्या उंचीच असेल <laughs> त्या उंचीला म्हणजे कीटक पिकावरच येणार आहेत <laughs> बरं ते ज्या वेळेस पिकावर येईल त्यावेळेस त्या तिथं चिपकणार म्हणजे पिकाची उंची बघून त्या ठिकाणी आपण ते ट्रॅप लावले पाहिजेत अच्छा <laughs> तर अशा पद्धती ते चिपकू शकतात आणि साधारण काय खर्च येतो याच्यासाठी त्याच्यासाठी साधारणपणे एकरी साडे सातशे ते आठशे रुपये खर्च आहे आणि लाईट ट्रॅपचा खर्च आहे जवळजवळ पंधराशे रुपये खर्च आहे त्याचा पण रासायनिक फवारणी पेक्षा हा खर्च खूपच कमी आहे आणि त्याच्यात परत मी अजून रासायनिक याच्यात मध्ये आपल्या याच्यात बचतीत एक सांगतो मॅडम ताक असेल गोमूत्र असेल निमतेल असेल याची फवारणी जर आपण थोडी अधूनमधून घेतली तर आपल्या पिकाची क्वालिटी सुद्धा खूप चांगली असते बरं उत्पादनाचा दर्जा खूप चांगला येतो चांग मिरते। आणि ते सुद्धा खूप चांगली मिळते मला ते एक आताच खरबुजामध्ये त्याचे रिझल्ट मिळणार मला अच्छा म्हणजे हे अगदी सहज उपलब्ध होणारे असे घटक आहेत बरोबर म्हणजे आपल्याला काही ती रसायन विकत आणा त्यांचं ते मिश्रण तयार करा यापेक्षा अगदी घरामध्ये ही गोष्टी तयार करू शकतो आणि त्याने नुकसान तर नाहीच उलट फायदा देखील जास्त आहे खरंच खूप छान माहिती तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना देताय मग ही मदद चक्राकार शेती करत असताना सरकारकडून काही मदत मिळते का चक्रकार पीक मदत तर मिळते <laughs> मी सांगतो आता मदत म्हणजे विद्यापीठ असेल विद्यापीठ मदत जर गाईड झालं तर ती सगळीच मदत झाली मॅडम कुठल्या अनुदानाची गरज नाही मी <शांक तो, laughs> सांगतो सायंटिस्ट लोक आहेत मी सुरुवातीला म्हणजे माझा किस्सा सांगतो मी सहा किलो कापूस विकळून दिवाळी साजरा करणारा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला जर एवढे पुरस्कार मिळत असतील उत्पन्न वाढत गेले बरोबर म्हणजे शेतीत काम झालं हे विद्यापीठाच्या लोकांकडनं मार्गदर्शन मिळालं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं मार्गदर्शन मिळालं तसेच आमची एक कोटॅप संस्था आहे चोपड्याची ते तिथले सुद्धा काही अधिकारी वर्ग आहेत किंवा काही आमचे त्या मधले लोक आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात किंवा एकमेक शेतकरी एकमेकाची देवाणघेवाण करतो त्याच्यातून सुद्धा उत्पन्न म्हणजे ही माहिती कुठून का होईना शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि मग देखील तुम्ही म्हणालात की जसा वेगवेगळ्या तंत्रांचा यंत्राचा वापर तुम्ही शेतीत करताय आणि टेक्नॉलॉजी सध्या खूप वाढते व्हॉट्सअप सारखी माध्यम आहे तुम्ही एकमेकांशी संपर्क साधू शकताय म्हणजे जे नवीन तंत्र मी माझ्या शेतात वापरले ते तुम्ही सुद्धा इतरांनी वापरा आणि माहितीची अशी देवाणघेवाण केली तर नक्कीच एकमेकांना त्याचा फायदा होणार आहे पण मग ही चक्राकार शेतीचा जो माल तयार होतो त्याची विक्री करतानाची जी काळजी आहे किंवा काही विशेष गोष्टी असतील तर त्या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल मी सांगतो ज्या वेळेस पिकाला भाव मिळत असेल व्यापारी मिळत असेल तर त्यावेळेस शेतकऱ्याने ठोक विकून मोकळं झालं खूप चांगलं होईल आता आमचा जोडजोड आम्ही पपई आठ ते दहा वर्षापासून लागवड करतोय पूर्ण एकच व्यापारी आहे बर तर तो, तो पूर्ण गावाची पपई उचलतो अच्छा आणि ते किस्त झाला एक वेळेस माल विक्रीची थोडक्यात सांगतो थोडक्यात सांगतो मॅडम मी आम्ही बटाटा लागवड केला होता बटाट्याचं उत्पन्न आलं दोनशे क्विंटल मार्केटला गेलो सहा सात रुपये मागत होते बरं मग ते आमच्या भावाने बघितलं सहा सात रुपये मागतायत जर आपण याला थेट विक्री केली ग्राहकापर्यंत तर आपल्याला नफा मिळू शकतो बरोबर तर आमच्याकडे लहान ट्रॅक्टर आहे त्याच्यात दोन सोबत लेबर घ्यायची अच्छा आणि प्रत्येक गावात फिरायचं बरं आणि तिथं थेट विक्री केली दोनशे क्विंटल बटाटा अठ्ठावीस खेड्यांमध्ये माझ्या भावाने विकला आणि दहा रुपये किलो प्रमाणे तर ते माझं थी म्हणजे त्या ठिकाणी माझं पट्टीने उत्पादन झालं म्हणजे पट उत्पन्न झालं इथं सात सात रुपये मागत होते मी हे दहा रुपये बर आम्ही हे दहा रुपये किलोने विकलं तर अशा पद्धतीचं मालाची जर आपण जसं म्हणजे जर चांगला भाव असेल तर मध्ये विकून मोकळ आणि जर किरकोळ विक्री जर करायची थेट ग्राहकापर्यंत तर ही थेट ग्राहकापर्यंत जरी विक्री केली तर आशा पद्धती वेग -वेग बरुण बरुण अशा पद्धतीने आपल्याला शेतीमध्ये चांगला नफा मिळतो ही पद्धत आम्ही अवलंबमध्ये आणलेली खूपच छान माहिती तुम्ही दिली आणि मग तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे ट्रॅक्टर होता म्हणून तो ट्रॅक्टर घेऊन तुम्ही वेगवेगळ्या दुसऱ्या गावांमध्ये गेलात पण सगळ्यात शेतकऱ्यांकडे काही असा ट्रॅक्टर नसतो तेव्हा अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही अवजार बँक ही एक वेगळी संकल्पना घेऊन बरोबर बरोबर तर या संकल्पनेबद्दल थोडस आम्हाला सांगा आम्ही अवजार बँक ही दोन हजार चार या वर्षापासून सुरू केली मॅडम बघा व्यवसायाला कशी सुरुवात होते तर मी थोडक्यात सांगतो दोन हजार चार मध्ये आमचं गहू पेरण्याचं काम होत आमच्याकडे लाकडी अवजार होत ते मोडलं त्या दिवशी पेरणी खोडंबली बर मग काय करायचं एक दिवस तर वाया गेला त्यावेळेस लागलीच ते त्याचं फन बनवायला म्हटलं तर लागलीच सुतार मिळायला पाहिजे होता लाकूड मिळायला पाहिजे होता ते त्या दिवशी खोडंबलं मग संध्याकाळी आम्ही सकाळी नाही पण संध्याकाळी सगळा परिवार आम्ही सोबत जेवण घेतो आणि त्यावेळेस चर्चेतून मार्ग निलं की लोखंडाचे अवजार बनवावे अच्छा मग लोखंडाचा अवजार बनवलं त्याच्यासाठी ज्ञान आवश्यक आहे बरोबर माझं कृषी पदविका ज्ञान झालेलं आहे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा डिप्लोमा धारक विद्यार्थी बरं आणि माझ्या वडिलांचं एकोणीसशे बासष्ट ला आयटीआय झालेलं आहे माझं कृषीचं ज्ञान आणि माझ्या वडिलांचं आयटीआयचं ज्ञान याची आम्ही सांगणं घातली दोघांनी आणि भंगार बाजारातून लोखंड आणून ते अवजार एक बनवून घेतलं गहू पेरण्याचं मग कसं असतं आम्ही ते पेरायला केलं मग कसं असतं गावात मी एकाला दिलं दुसऱ्याला दिलं तिसरं मागतच मग ते अवजार ते परत खराबच होणार आहे हो मग त्याच्यासाठी आम्ही एक विचार केला याचा काही के नाम मात्र दर जर ठेवला तर नाम मात्र दर म्हणजे काय आम्ही त्यावेळेस दोन हजार चारला वीस रुपये रोज घेत होतो आम्ही अगदी कमी नाम मात्र दर आम्ही तर त्या पद्धतीने एकाला दिलं दुसऱ्याला दिलं शेतकरी घ्यायला लाग शेत लागले कसं असतं आणि लहान शेतकऱ्यांना त्याच्यातून मदत व्हायला लागली बरोबर मोठ्या शेतकऱ्याकडे अवजार असतं पण लहान शेतकऱ्यांना कोणी देत नाही मी जर तुमच्याकडे मागाला तुम्ही सहज सांगणार की नाही माझं आमचं जे अवजार आहे ते खराब झालेला किंवा दुसऱ्याला दिलेलं आहे द्यायचं नसलं तर मग त्यावेळेस कसं असतं अवजार बँक असली तर शेतकरी त्या ठिकाणी येतो आणि आवजार भाडे तत्वावर घेऊन जातो त्याची मदत त्याला होते आणि साधारण आता किती वर्ष हा व्यवसाय तुम्ही करताय दोन हजार चार पासून आम्ही सुरुवात आहे त्या एक एक बैलाच्या पेरणी गहू पेरणीच्या अवजारापासनं आज आमच्याकडे लहान ट्रॅक्टर आहे जैन पुली आहे बैल चलित कोडपे कुडव आहे कापूस उपट्ट्याचे चिमटे त्याच्यानंतर चैन पुली आहे तर अशा आहेत लहान याच्यापासून हात येते पण मग ही वेगळी वेगळी अवजार सगळी तुम्हीच घरी बनवता की बाहेरून सुद्धा कुठून तुम्ही आणता आम्ही जवळजवळ सर्व अवजार एका वेल्डिंग वाल्याकडे आमच्या गावाच्या बाजूला एक वेल्डिंग वाला आहे त्याच्याकडनं आम्ही बसून बनवून घेतलंय आणि कमी खर्चात बनवलेली आहे भंगार बाजारातून लोखंडांना आम्ही ते बनवलेले अच्छा आणि मग ज्यावेळी ही अवजार शेतकरी वापरतात त्यावेळी त्यांचा जो प्रतिसाद असतो तो कसा असतो एकदम छान शेतकऱ्याचं प्रतिसाद मी तुम्हाला सांगतो मॅडम आठ आठ दिवस अक्षरशः म्हणजे बुकिंग होऊन जाते पण आम्ही त्याच्यासाठी पत्ती सुद्धा पाडतो जरी माझ्या घरचं पेरणीच असेल तरी आम्ही त्या एक नोंदवहित आम्ही त्याच नोंद करतो आणि आम्ही त्या शेतकऱ्याला त्याच दिवशी ते अवजार भाडे तत्वावर देत असतो बरो बरोबर खूप छान अशी ही योजना आहे तर आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना सुद्धा ही बँक सुरू करायची असेल किंवा एकूणच शेतीबद्दलची काही अधिक माहिती असेल तर अशा शेतकरी बंधूंना तुम्ही काय सल्ला द्याल मी तर सांगतो आपल्या शेतीशी पूरक व्यवसायासाठी ज्या परिसरामध्ये बागायत परिसर असेल किंवा थोडा मोठा एरिया असेल तर त्या गावामध्ये त्या सुशिक्षित बेरोजगाराने अवजार बँक सुरू करावी किंवा एखादा शेतकरी असेल त्या त्या तर त्या त्या शेतकऱ्याने सुद्धा त्या ठिकाणी अवजार बँक सुरू करावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत मोठ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात पण लहान शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्याच्यासाठी या अवजार बँकेची मदत होते मॅडम नक्कीच एकमेकांना मदत केली तर ती दुसऱ्याला केलेली मदत कधी ना कधी तरी कुठल्या ना रूपाने तरी पुन्हा आपल्याला मिळणारच आहेत आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात अतिशय मुलाची अशी माहिती दिल्यात अवजार बँक चक्राकार पीक पद्धत अशा वेगळ्या विषयांवर आपण आम्हाला माहिती दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू आभारी माझी मुलाखत सह्याद्री दूरदर्शनने घेतली मी सह्याद्री दूरदर्शनचा आभारी आहे आणि माझे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले सह्याद्री दूरदर्शनने मी या सह्याद्री दूरदर्शनचा ऋणी राही